नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा या ब्लॉगिंग चॅनलमध्ये। ब्लॉग अगोदर चालू होता पण अंघोळ केल्यानंतर डायरेक्ट पाणी आलं, पाणी भरायला टाइम लागला। आता ब्लॉग चालू करतोय, 8 वाजे झाले तर हे पाणी भरून पाईप ठेवले आता। हे सगळं भरून घेतलं आता झाले तर आताच अपलोड करतो, लगेच जातो म्हणजे नाश्ता करतो अपलोड झाल्यानंतर। अपलोड झालं आता घरी चाललो आता। चला नाश्ता करू बाबा, उरकून जाऊ कॉलेजला। काय म्हणत पोरं किती असतले का नसतेले, फिरून तरी येऊ बेटा। नाश्त्यामध्ये पहिली मॅगी आहे, दीदीने केली होती, तिला थोडी ठेवली मला। नंतर चपातीसोबत काय आहे का बघू खाण्यासाठी। आता मायने जायचं हात करू गाडीला, तिथून एस टी बेटा। म्हणजे आलो कोणच नाही इथं। चला चला पर 2 दिवस सुट्टी करून होत असतील का काल पण कोणा दोघ जण आहे, एवढी काय मजा येईना झाले। येतील उद्या परवा सगळेजण आले, प्रत्ये आले 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 महिनीमध्ये आले, सकाळी आले। मला मेसेज केला होता, मला मी म्हटलं मी तरी जाणार आहे, तू म्हणला मी नाही येणार उद्यापासून ये तुम्ही ये म्हटलं। मग सुटले आले आता स्टँडवर, बघतो बेटा मायनीची गाडी लागली का। चैतन्य होता बरोबर, तो पण गेला होता। मायनीवर थांबलाय, एस टी भेटते का बघू पटापट। चला स्टेज पर्यंत सोडलो, अजून घरी वडाभाव खाल्लाय म्हटली, भूक जास्त लागली होती म्हणून जेवण करत काय केलंय बघत। आणि आज लेक्चर 3 झाले, आम्ही गेलो, मी पोचलो कॉलेजमध्ये 11 वाजता, 11:30 पोचलो। नंतर तिथे मॅथमॅटिक क्लास चालू होता, प्रोग्रामचा क्लास झाला। मॅडम नवीन होत्या, त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन दिलं, नंतर आमचं इंट्रोडक्शन केलं। मी नंबर माझ्यावाला इंट्रोडक्शन देणार होता, मी का भेटू काय मग मला बोलताना अडकलो, एवढा फटू कसं आहे मला सला हे दुःख काय खतम नाही होता बे। नंतर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स क्लास झाला, मी 1:15 कॉलेज सुटलो। नंतर एस टी थांबलो होतो किती उशीर, 2 वाजता एस टी भेटली। नंतर भेटते तर एस टी मध्ये वकील भेटले, बाजूला बसले होते, आणि त्यांना युट्यूब मधून 1 सबस्क्राईबर वाढला, त्यांना सुद्धा करायला सबस्क्राईब करा म्हटलं चॅनलला। तर त्यांनी पण सांगितलं माझं पण चॅनल आहे, आणि मी जी मराठी वाहिनी आहे त्याचा कोऑर्डिनेटर आहे। त्यांनी काही मला त्यांनी मला टिप्स पण दिल्या युट्यूबमध्ये ग्रोथ कशी करायची, आणि तू एक शॉर्ट फिल्म बनव सांगितलं, बघतो काहीतरी टाईम भेटला। कॉलेजमध्ये येण्या जाण्यामधून टाइमच भेटत नाही, काय भेटला तर खरं काय असत, डोक्यात आहे काय मोठं करायचं करू काहीतरी। असं जेवण झाले आता 4 वाजले, बाहेर भेऊ फिरू आता, जेवण झाले जाऊ बघू कुठेतरी जाऊन येऊ बाहेर। आणि तुम्ही जे हा ब्लॉग बघत असाल तर थँक्यू, तुमच्या म्हणजे तुम्ही जी मला इन्फॉर्मेशन सांगितलं त्याच्याबद्दल। मराठला घरी चाललो होतं, रस्ता इथला लई खतरनाक आहे, इकडे काटे तिकडे काटे मधून वाट, रस्ता चाललाय म्हणून इथपर्यंत बांधायचा म्हणजे बनवायचा।
ह्याच्या पुढे एकच माणूस जाऊ शकतो चालत. माग एवढं आहे चालण्यापुरतं, इथं बघा इथं कशी वाटत आहे. नाही नाही आता कमी झाले थोडं इथलं, नाहीतर उन्हाळ्यामध्ये आलो होतो ना या रस्त्याने, तेव्हा लय होती म्हणून ह्याच्या वाटतं जितू ह्या रस्त्याने, वरच्या रस्त्याने जात होतो. घर आमची म्हणजे लाईनीचं आहे ते घर काकूंची आमची, ही वाट पायी वाट तुम्ही जाऊ शकतो, इथनं जातो मधूनच फिरून जाण्यापेक्षा शॉर्टकट अप शॉर्टकटने जायो. मी मराठल्या घरी आलो होतो, यूट्यूबमध्ये व्हिडिओ बघत बसतो, तो पण लहान वाजता आला, तो म्हणता की मारा युरिया टाक, आलो येतो युरिया टाक, दादा टाकतोय. मी ही करत होतो म्हणजे मोठे मोठे हे असं खडे युरिया ते बारीक करत होतो. शिव घवले दाट आलाय, लवणा जो गेलो होतो ना त्याच्यापेक्षा हा लय दाट घव आहे. आज ढग गुलाबी दिसते, ती इथे गुलाबी, इथं गुलाबी दिसतं, इथं इथे 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 वर एवढा पट्टा तरी गुलाबी दिसतोय. आता इकडे ही टाकतो युरिया टाकतोय. 8 साल झाले ती, अजून 22 आहे ती टोटल होते अंधार पडायच्या अगोदर. नाही होणार म्हटलं पण झाला अंधार, चालले अजून अंधारात दिसे पण नसेल काही. किती वाढी येत 7:15 वाजले. आलो मराठ ना घरी, मागच्या दरवाजाने आवाज दिला कुणी उघडेल नाही, फोडून आलो. फोन चार्जिंग लावतो, चार्जिंग संपले जेव्हा पण जायचं आहे नंतर सांगतो कुठे. घरी आले आता झोपतो, 9:30 वाजून गेले तर उद्या उठूनच एडिटिंग करतो. आता काय होणार नाही एवढी. व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले 96 सबस्क्रायबर झाले, 100 वर जर जाऊ द्या 2-3 दिवसात. ओके बाय.